नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन, और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम कडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना धमकीचा फोन आल्याची माहिती मिळत आहे। मातोश्री निवासस्थान उडून देण्याची धमकी मिळाल्याची माहिती आहे। दाऊदचा हस्तक याने मातोश्रीवर 4 फोन केल्याची माहिती मिळत आहे। तर मातोश्री निवासस्थान उडून देण्याची धमकी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मिळाल्याची माहिती मिळत आहे। या घटनेची तात्काळ दखल घेऊन मुंबई पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे आणि फोन कुठून आला व कोणी गेला याची माहिती मिळवण्यासाठी तात्काळ मुंबई पोलीस याने शोध मोहीम सुरू केली आहे। तेव्हा हे बघणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे की नक्की फोन करणारा व्यक्ती कोण आहे आणि फोन कुठून गेला। तेव्हा आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज येते, कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धमकीचा फोन आलाय। मातोश्री निवासस्थान उडून देण्याची धमकी मिळाल्याची माहिती आहे। अशा धमक्या मातोश्रीला पूर्वी आलेल्या आहेत, माननीय शिवसेना प्रमुखांना पण आल्या। कोणाची वाकड करून बघण्याची हिंमत नाही त्याच्यातून। आणि एक लक्षात ठेवा, शिवसैनिक जिवंत आहे, जागत आहे, छातीचं कोट करू पण आमच्या मातोश्रीचं रायगड आम्ही रक्षण करू। मातोश्री आम्हाला रायगडासारखी आहे, त्यामुळे ठाकरे एवढं लक्षात ठेवायचं, वाकड बघणाऱ्यांच्या ठिकऱ्या उडतील हेही लक्षात ठेवायचं। प्रतिक्रिया अशा धमक्यांना भीक घालत नाहीये आणि त्याचं चुकचोक उत्तर देऊ। आता मातोश्रीवर धमकीचे 3-4 फोन आलेले आहेत, त्याची चौकशी चालू आहे। पोलीस डिपार्टमेंटचे फोन कुठून आले, कोणी केलेले आहेत, त्याची पूर्णपणे चौकशी करताय। पोलीस डिपार्टमेंटने योग्य त्याची खबरदारी घेतलेली आहे। मातोश्रीला उडून देणाऱ्याचा अजून जन्म व्हायचा आहे, त्यामुळे अशा या फालतू धमक्यांचे आम्ही बिलकुल एक स्थिती नोंद घेत नाही। कारण हे जो कोणी भंकजगिरी केलेली असेल किंवा काय केली असेल त्याचा व्यवस्थित खडा करूच, पण ज्याने कोणी अशी मस्करी करायचा सुद्धा प्रयत्न केला असेल त्याला सुद्धा योग्य शासन दिलं जाईल। नवी मुंबई आवाज ब्युरो रिपोर्ट।